नमस्कार, मी नितेश बायकृष्णजी कराळ, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. ए पोट्यो, आपण राज्यघटना पाहून राहिलो होतो. एक एक टॉपिक बरोबर जमवत आणून राहिलो आपण. रपोरपो कचोकचो घेतले तीन टॉपिक. भारतीय राज्यघटनेचा प्रवास पाहिला, भारतीय राज्यघटना समितीची निवडणूक पाहिली, त्याच्यानंतर भारत पाकिस्तानची फाळणी झाली तर पाकिस्तानची संविधान सभा अलग झाली, भारताची अलग झाली. भारताच्या संविधान सभेची म्हणजे जो अखंड भारत होता, आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश, त्याची संविधान सभेची निवडणूक झाली. 389 लोक निवडून आले होते. पाकिस्तान वेगळ्या गेल्यामुळे आपल्या संविधान सभेची सदस्यसंख्या कमी झाली. 299 सदस्याच्या संविधान सभेनं या आताचा जो भारत अस्तित्वात आहे त्याची राज्यघटना तयार केली. आणि मग भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणजे भारतीय लोकायले का द्यायचा आहे, भारतीय लोकायले या राज्यघटनेतून आपल्याला का द्यायचा आहे, याचा सारांश पहिलेच लिहिण्यात आला का. आपल्याला भारतीय संविधानातून भारतीय लोकांना का द्यायचा आहे हे त्या उद्देश पत्रिकेतून, प्रस्तावनेतून राज्यघटना समितीसमोर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठेवलं. आपल्याला विचारते का भारताच्या संविधान मध्ये उद्देश पत्रिका जी आहे ते कोणी लिहिली, तर लिहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. उद्देश पत्रिका काय, तर उद्देश पत्रिकाले बऱ्याचशा लेखकांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणला आहे. का म्हणला आहे? आत्मा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा ह्या कलम 32 म्हणला आहे. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हे वेगवेगळे शब्द आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा कायले म्हणलं, तर ते कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, म्हणजे तुम्हाला जे वर्तमूलभूत अधिकार दिले आहे 5 हे जर कोणी हिसकावून घेत असेल, याचं उल्लंघन करत असाल, तर सरकारच्या उरावर नाचता येते, त्याले म्हणते घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाता येते कलम 32 नुसार. पण इथं जे लेखो ठीक आहे उद्देश पत्रिका आहे, बऱ्याचशा राज्यघटनाकारांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे भारताची उद्देश पत्रिका, इट इज इक्वल टू प्रस्तावना आणि इट इज इक्वल टू ठीक आहे सरनामा, तीन शब्द आहे. सरनामा इज इक्वल टू प्रस्तावना आणि इज इक्वल टू उद्देश पत्रिका. उद्देश पत्रिका येईन कधी पेपरले, कधी सरनामा येईन, तर कधी ठीक आहे का येईन प्रस्तावना येईन, ते बरोबर पाहिजा. भारतीय राज्यघटना लिहिली तर भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीच्या पेजवर भारताची उद्देश पत्रिका दिली आहे. पण संविधान सभेनं त्याला मंजुरी देऊन भारतीय राज्यघटना ह्या भारतीय राज्यघटना ठीक आहे भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका ह्या भारतीय राज्यघटनेचा भाग नव्हती, असे सुप्रीम कोर्टानं 3 न्यायनिवाडे दिले. ठीक आहे, 3 खटले सुप्रीम कोर्टात या उद्देश पत्रिकेसाठी गेले होते. आणि त्याचा एकच मागणी होती का उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे का हे तुम्ही सांगा. आणि राज्यघटनेच्या कलम 368 टाकला आहे का, भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमात बदल करता येते, मग भारतीय उद्देश पत्रिकेत करता येते का. तर भारताची राज्यघटनेत भारतीय लोकांना कोणते मूलभूत अधिकार द्यायला पाहिजे, सरकारनं कसं वागायला पाहिजे, भारतीय लोकांना कसं वागायला पाहिजे, लोकांना या देशात स्वतःचे स्वतंत्र आजमावत असताना त्याला कोणते मूलभूत अधिकार देणं आवश्यक आहे, त्याला सरकार नजर एखादं चुकीचं धोरण आखलं तर त्याला शांततापूर्ण निदर्शनं या भारतात करता आली पाहिजे. जर सरकारच्या एखाद्या निर्णयाचा विरोध करता आला तर त्याला 4 चौकामध्ये सभा घेता आली पाहिजे, सभेचं स्वातंत्र्य दिलं, सरकारच्या विरोधात टीका करण्याचं स्वातंत्र्य दिलं, वृत्तपत्रात सरकारच्या विरोधात लिखाण करण्याचं स्वातंत्र्य दिलं, तुम्ही स्वतःच्या पुस्तकातून सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करू शकता. फक्त शिवा मारता येत नाही बे, नाही तर द्या शिवा लेखो ठीक आहे आणान उपाद घरार गोटी, म्हणजे तुम्हाला टीका करता येते. मग सरकारचं कुठं चुकलं हे सरकारला सांगता येते. आता शेतकऱ्याचं एवढं मोठं आंदोलन झालं हे केवळ राज्यघटनेत दिलेल्या अधिकारामुळे झालं, नाही तर असं आंदोलन तुम्हाला सांगतो जर संविधानानं अधिकार नसते दिले. राज्यघटना म्हणते 19 कलमात का या भारतात तुम्हाला सरकारच्या विरोधात सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करायची असेल तर शांततापूर्ण निदर्शन करता येते, सरकारच्या विरोधात भाषण देता येते, सभा करता येते, या भारतात कोणती संघटना तुम्हाला कुठे स्थापन करता येते, समजलं का. हे संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य आहे. या भारतात कुठेही भारतभर फिरता येते, घे चोट्ट्या तुझे पैसे फिरत भर ठीक आहे, ढोराडुकरासारखा कुठं फिरायचा आहे.
तर भारतात कुठेही स्थायिक होण्यास स्वातंत्र्य, कोणताही धर्म केव्हाही स्वीकारण्यास स्वातंत्र्य, हे मी तुम्हाला सांगीनच जेव्हा मूलभूत अधिकार येईन तेव्हा. पण भारतीय लोकांना का द्यायचा आहे या राज्यघटनेतून, आणि ठीक आहे त्याचा सरासर विचार करून डॉ ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा सरनामा तयार केला. या सरनाम्यावर आधारित साध्या भाषेत भारतीय राज्यघटनेचा सारांश 100 शब्दात मांडला, कायच्यात भारताच्या उद्देशपत्रिकेत. म्हणून उद्देशपत्रिका लई खतरनाक आहे, म्हणून सकाळची 11 वाजताची प्रार्थना असली का शाळेत म्हणून घेते, आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. पण आमच्या चोट्ट्या पोट्ट्याले कधीच सांगितल्या जात नाही का हे जे पोट्ट्या आहे आबे उद्देशपत्रिकाच्या शब्दानं शब्दाचा अर्थ PhD करता येईल एवढाली एक एक शब्द भारी आहे लेको संविधान सभेत. ठीक आहे या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. ठीक आहे आणि भारतीय राज्यघटना हा राज्य भारतीय राज्यघटनेची संविधान भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग नव्हता. नव्हता म्हटलं मग साधे प्रश्न येते खालीलपैकी योग्य विधान कोणते. तर 1973 पर्यंत केशवानंद भारतीच्या खटल्यापर्यंत सुप्रीम कोर्टानं न्यायनिवाडा दिला होता का भारताची संविधान भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका किंवा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग नाही आणि याच्यात कलम 368 नुसार दुरुस्ती करता येणार नाही. समजलं का. तर हेच आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे का भारताची उद्देशपत्रिका आपण समजून घेऊ, भारताचा सरनामा समजून घेऊ, त्याच्यातल्या शब्दानं शब्दाचा अर्थ समजून घेऊ, त्याच्यात आपल्याला लय व्या प्रश्न विचारते. ठीक आहे आपल्याला विचारते का भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या ओळीमध्ये ठीक आहे जे शब्द दिलेले आहेत ते कोण्या क्रमानं आहेत. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असाच क्रमाला आहे. स्वातंत्र्य कशा पद्धतीचं स्वातंत्र्य भारतीय लोकांना आपल्याला द्यायचं आहे का अभिप्रेत आहे भारतीय लोकांनी लोकांचा लोकांचे मूलभूत अधिकार लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मार्गदर्शक तत्व सांगितली आहे. सरकारनं या लोकां या देशातल्या लोकांसाठी कसं वागायला पाहिजे हे सर्व सर्व याच्यात दिलं आहे आणि याले अनुसरून मग भारताच्या संविधान सभेनं राज्यघटना लिहिली मसुदा समितीने लिहिली. म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही सुप्रीम कोर्टाला एखाद्या कलमाचा अर्थ लावता येत नाही का म्हटलं जेव्हा सुप्रीम कोर्टाला राज्यघटनेतील एखाद्या कलमाचा अर्थ समजत नाही किंवा तो अर्थ लावता येत नाही तेव्हा सुप्रीम कोर्ट भारतीय उद्देशपत्रिकेचं वाचन करते आणि त्याच्या अनुषंगानं त्या कलमाचा अर्थ लावते. म्हणून जेव्हा जेव्हा ठीक आहे सुप्रीम कोर्टात एखाद्या राज्यघटनेतल्या कलमावर पेच प्रसंग निर्माण झाला न्यायाधीशाला संभ्रम निर्माण झाला राज्यघटनेच्या एखाद्या कलमाचा अर्थ लावतानी तर तेव्हा ते बोट याच्याकडे ठेवते कोणाकडं भारताच्या उद्देश राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेकडं. ठीक आहे म्हणून उद्देशपत्रिका लई महत्त्वाची आहे भाऊसाहेब. म्हणून मग आपण ठीक आहे भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका पाहू. ठीक आहे याच्यावर किती खटले दाखल झाले आपल्याला परिषद कोणं तयार केली भारतीय राज्यघटनेचा सरनामा प्रस्तावना त्यालाच म्हणते उद्देशपत्रिका. सगळ्यात पहिले सांगतो सुप्रीम कोर्टावर 2 न्यायनिवाडे आले. ठीक आहे त्या द्या 2 न्यायनिवाड्या सुप्रीम कोर्टाला सांगितलं का उद्देशपत्रिका कारण उद्देशपत्रिका ह्या राज्यघटनेत चर्चा करण्यात आली नव्हती त्याला डायरेक्ट ठराव मंजूर करण्यात आला होता. म्हणून भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हे संविधानचा भाग मानण्यात संविधानाचा भाग मानण्यात येत नव्हती सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. पण भारताच्या सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे का मी अगोदर दिलेला माझा निर्णय एखादा चुकीचा वाटत असेल तर तो निर्णय रद्द करू शकते मागं घेऊ शकते किंवा खोडून टाकू शकते. सुप्रीम कोर्टाला हे अधिकार आहे म्हटलं का. सुप्रीम कोर्टानं आपण दिलेला एखादा निर्णय चुकीचा वाटत असेल तर तो निर्णय बदलू शकते. तो निर्णय एकदमच पूर्ण चुकला आहे असं वाटत असेल तर त्याले ठीक आहे मागं घेऊ शकते किंवा रद्दबात ठरू शकते हे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला अधिकार नाही बे हे. म्हणून भारतीय राज्यघटनेचा एखाद्या कलमाचा अर्थ लावण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला दिला आहे या संविधानानं. म्हणून जेव्हा जेव्हा पेच प्रसंग निर्माण होते ठीक आहे एखाद्या कलमाचा अर्थ नाही समजला तर उद्देशपत्रिकेकडे पाहिजे सुप्रीम कोर्ट. म्हणून सरनामा कोणी तयार केला असा प्रश्न विचारते तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला. कोण तयार केला रे भाऊरे. ठीक आहे आपल्याला परीक्षेत विचारते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 100 शब्दात भारतीय संविधान सभेचा सारांश लिहून टाकला पण अगोदर लिहिला राज्यघटना लिहायच्या अगोदर लिहिला म्हणलं का आपल्याला भारतीय लोकांना का द्यायचा या संविधानातून का ज्याच्यावर ठीक आहे या जगात 1000-2000 वर्षसुद्धा भारताचा संविधानावर हा देश चालला पाहिजे. मग सरनाम्याचा ठराव
ठीक आहे, सरनाम्याचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या संविधान सभेसमोर मांडण्यात आला. पहा, लक्ष द्या, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयचा संविधानाची उद्देशपत्रिका तयार केली. ठीक आहे, सरनाम्याचा किंवा उद्देशपत्रिकेचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946, ही तारीखसुद्धा विचारली आहे, 13 डिसेंबर 1946. ठराव मंजूर झाला 26 जानेवारी 1947. 13 डिसेंबर 1946 मांडला, 26 जानेवारी 1947 ठराव संविधान सभेनं उद्देशपत्रिकेचा ठराव मंजूर केला 26 जानेवारी 1947. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव. पाहता घटना समित्यांच्या उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला 22 जानेवारी 1947. हे उद्देश घटना समितीचे उद्देश अलग अलग होते. ठीक आहे, तर पहा घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी आणि 26 जानेवारी 1947. ठीक आहे, सरनाम्याचा ठराव मंजूर झाला. कशाचा? सरनाम्याचा ठराव मंजूर करायची तारीख जी अगोदर सांगितली होती का 26 जानेवारी 1947 ती चुकीची आहे. ठीक आहे, सरनाम्याचा ठराव मंजूर झाला 22 जानेवारी 1947. सरनाम्याचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946. 22 जानेवारी 1947 भारतीय संविधानाचा ठराव मंजूर झाला आणि मग त्याच्यानुसार राज्यघटना बनवणं सुरू झाली. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर. तर त्यांनी मग त्याच्यानुसार, ठीक आहे, राज्यघटना बनवणं तयार केली. मग आता बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते, तर आपल्याला लेखो परीक्षेत जे प्रश्न विचारते, तर भारताची जे संविधान सभा आहे, हे संविधान सभा कशी तयार झाली, का झाली, हे अगोदर पाहिलंच आपण. ठीक आहे, हां, आता पाहणार आहे आपण सरनाम्यावर कोणते कोणते खटले दाखल झाले. सगळ्यात पहिले तर भारतीय संविधान जेव्हा लागू झालं 26 जानेवारी 1950, तर कलम 368 जे होतं, भारतातले एवढे लोक खतरनाक आहे भाऊ, का कलम 368 टाकलं भारतीय संविधानात, का भारतीय संविधानात, ठीक आहे, कलम 368 दुरुस्ती करण्यात येईल एवढंच लिहून होतं. तर एवढे खतरनाक लोक आहे भारतातल्या माणसानं केस टाकली अकाउंटलेच काजी म्हणे सुप्रीम कोर्टात, कारण सुप्रीम कोर्टाने ह्या अधिकार दिला होता का भारतीय संविधानातील कोणत्याही कलमाचा अर्थ काय आहे हे जर लोकांना समजत असेल तर भारतातले लोक, ठीक आहे, सुप्रीम कोर्टात केस दाखल करू शकते आणि त्याला विचारू शकते का या कलमाचा अर्थ काय आहे. मग ते समजून सांगा या कलमाचा असा असा अर्थ आहे. तर कलम 368 केस ठोकली आणि काय म्हणते माहिती आहे काजी, कलम 368 सांगते का राज्य घटनेत दुरुस्ती करता येते. मग मले सांगा का कलम 368 कलम 368 दुरुस्त करता येते का, आणि एखाद्या सरकारनं कलम 368 कलम 368 गायब केलं तो आम्ही, ह्यात आम्ही विचारच नव्हता केला राज्यघटनाकार म्हणे, तू तर लई हुशारपणे निघाला. म्हणजे कलम 368 गायब करता येते का, समजा हेच उडून टाकलं एखाद्यानं, तर किती खतरनाक प्रश्न आहे. कलम 368 भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमात दुरुस्ती करता येते असा केशवानंद भारती खटल्यात निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टानं. आणा पुन्हा सुप्रीम कोर्ट म्हणते कलम 368 कलम 368 गायब करता येणार नाही, कारण ते राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवू जा. मग आता लक्ष द्या, सरनाम्याबाबत कोणते कोणते खटले, राज्यघटनेचा अभ्यास करायचा असला का भाऊ खटले माहीत पाहिजे, खटले जर माहीत नसेल किंवा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खटल्याच्या अभ्यासानंच या पॉलिटीचा अभ्यास खतरनाक माहोलमध्ये येऊन जाते. आता लक्ष द्या, सरनाम्याबाबतचा पहिला खटला 1950 गोपालन वर्सेस मद्रास सरकार खटला. ठीक आहे, आणि 1960 बेरुबारी वर्सेस भारत सरकारचा खटला आहे. दोन खटले लक्षात ठेवू जा बे परीक्षेत विचारण. सरनाम्याच्या बाबत कोणते खटले भारतात प्रसिद्ध आहे, सरनाम्यावर खटले टाकले होते आणि त्याच्यात ह्या लोकांनी विचारलं होतं का सरनामा हा भारतीय संविधानाचा भाग आहे का, आणि त्याच्यानु, ठीक आहे, कलम 368 याच्यात दुरुस्ती करता येते का. गोपालन वर्सेस मद्रास सरकार आणि बेरुबारी वर्सेस भारत सरकार 1960 खटल्यात सुप्रीम कोर्टानं सांगितलं का सरनामा हा भारतीय संविधानाचा भाग नाही. सरनामा हा भारतीय संविधानात स्पष्ट सांगते सुप्रीम कोर्ट. पहा का, आणि सुप्रीम कोर्टाला हे अधिकार आहे म्हटलं, सुप्रीम कोर्ट आपल्या दिलेल्या निर्णयात कधीही बदल करू शकते चुकीचा वाटला तर. काय म्हटलं, सुप्रीम कोर्ट आपला दिलेला निर्णय कधीही बदलू शकते, चुकीचा वाटला तर मागं घेऊ शकते. समजलं का, हे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते गोपालन आणि बेरुबारी सरकारच्या खटल्यात, गोपालन वर्सेस मद्रास सरकार प्रसिद्ध खटला होता, बेरुबारी सरळ सरकारवर केस ठोकतात ते, बा
मद्रास सरकारवर केस टोकली, इथं भारत सरकारवर केस टोकली, ठीक आहे, युनियन ऑफ स्टेट म्हणते आले. मग गोपालन वर्सेस मद्रास सरकार, बिरुबारी वर्सेस भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते का भारताची उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा किंवा भारताचं सरनामा, उद्देश पत्रिका किंवा सरनामा किंवा प्रस्तावना ह्या भारतीय संविधानाचा भाग नाही. मग 1973 केशवानंद भारती वर्सेस केरळ तिसरा खटला, या खटल्यात सुप्रीम कोर्ट म्हणते का आम्ही अगोदर दिलेला निर्णय चुकीचा आहे, आम्ही तो मागे घेतो. ठीक आहे, भारताची राज्यघटनेची उद्देश पत्रिका, भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे आणि कलम 368 नुसार यामध्ये दुरुस्ती करता येते. पाबे डुकऱ्यो का सांगू राहिलो, पहिले सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं आणि सुप्रीम कोर्टालाच हे अधिकार आहे का राज्यघटनेतल्या एखाद्या कलमाचा अर्थ लावण्याचा. तर सुप्रीम कोर्ट म्हणते का भारताचे राज्य भारताच्या संविधानाची किंवा भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका, ठीक आहे, ही भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे आणि कलम 368 नुसार त्यामध्ये दुरुस्ती करता येते. मग आपल्याला प्रश्न विचारण, ठीक आहे, विचारला आहे असा. आता जर प्रश्न आला, प्रश्न येईल खालीलपैकी योग्य विधान कोणते, भारताच्या संविधानाची उद्देश पत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग नाही, भारताच्या संविधानाची उद्देश पत्रिका ह्या भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे, अ बरोबर भ बरोबर दोन्ही चूक दोन्ही बरोबर, तर भाऊ एकच बरोबर आहे. आता का लिहायचं, आता बरोबर लिहायचं, आता चूक लिहायचं नाही, पण असं विधान आलं, ठीक आहे का, 1973 अगोदर भारताची उद्देश पत्रिका, भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका भारतीय राज्यघटनेच्या, ठीक आहे, संविधानाचा अविभाज्य भाग नव्हती. दुसरं ऑप्शन आलं, केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला का भारताची उद्देश पत्रिका भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे, अ बरोबर ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक, तर दोन्ही बरोबर आहे हे विधान. असे प्रश्न येतील यंटमी आणि तुमचा सत्यानाश करते, तर लक्षात ठेव जा. मग केशवानंद आणि सगळ्यात मोठं आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचं सर्वात मोठं खंडपीठ होतं, 13 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं, किती, 13 न्यायाधीशाच्या खंडपीठानं आतापर्यंतचं सर्वात मोठं खंडपीठ होतं म्हटलं. केशवानंद नावाच्या माणसानं केरळ सरकारवर केस ठोकली होती, ह्या खटलाच प्रसिद्ध आहे, केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार, ह्या 5 आहे आपल्याला समोर पाहू, ह्या खटल्यात कोणते कोणते निर्णय दिले होते. तर केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकार याच्यामध्ये भारताची, ठीक आहे, भारताचे सुप्रीम कोर्ट म्हणते का, ठीक आहे, भारताचे सरनामा, भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे आणि कलम 368 नुसार याच्यात दुरुस्ती करता येते. आणि पुन्हा एलआयसी खटला 1995 लिहाला, त्याच्यातही म्हणते का सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. तर इंदिरा गांधीचं आणीबाणी लागू व्हायच्या पहिले ह्या निर्णय आला होता, म्हणून इंदिरा गांधींना उद्देश पत्रिकेत 1976 42 घटना दुरुस्तीत आणीबाणीच्या काळात केली, तर ठीक आहे याच्यात 3 शब्द कुचकले. इंदिरा गांधीच्या वल्लानं जे लिहिली होती त्याच्यात लिहिलं होतं, आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते, लोकशाही गणराज्य, बस एवढे 3 शब्द होते, आम्ही भारताचे लोक सार्वभौम लोकशाही गणराज्य. इनं तिथं 2 कुचकले पहिल्या लाईनीत आणि खालतं 1 कुचकला, अखंडता किंवा एकात्मता. राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत 3 शब्द टाकले 42 घटना दुरुस्तीनं 1976, ते काउंट टाकता आले बे, ते काउंट टाकता आले, ते इथं केशवानंद भारती वर्सेस केरळ सरकारच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं न्यायनिवाडा दिला होता का भारताची उद्देश भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे आणि कलम 368 नुसार याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल, म्हणून इंदिरा गांधींनी करता आली नाही, त्याच्यात बोटं कुचकता आले नसते. समजलं का? हा विशेष नाही, 73 दिलेला निर्णय. केशवानंद भारती खटला हा आतापर्यंत सर्वात मोठा सुप्रीम कोर्टाचा बेंच होता, खंडपीठ होतं, ज्याच्या 13 न्यायाधीशाचा बेंच होता, ठीक आहे, आणि याचे अध्यक्ष होते सरन्यायाधीश CJ सिकरी. कोण होते, ठीक आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI म्हणते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJ सिकरी होते, 13 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं, त्यानं ह्या निर्णय दिला होता. मग का निर्णय दिला, सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे पण त्याची मूलभूत चौकट बदलवता येणार नाही, ठीक आहे, म्हणजे सरनामा हा राज्यघटनेचा मूल गाभा आहे पण त्याची मूलभूत चौकट बदलवता येणार नाही. सरनाम्यामध्ये, ठीक आहे, सरनाम्यामध्ये कलम 368 नुसार
ठीक आहे, कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करण्यात येईल. म्हणून 42 व्या घटना दुरुस्तीमध्ये 1976 आणीबाणीच्या काळात जे घटना दुरुस्ती केली ते इंदिरा गांधी यांनी 3 शब्द टाकले 1976 42 व्या घटना दुरुस्तीत. ठीक आहे, इंदिरा गांधी यांनी सरनाम्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष का म्हटलं, पहिल्या लाईनीत शब्द टाकले आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी, हे शब्द नव्हते पहिले, 3 होते पहिल्या लाईनीत, आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, 2 शब्द टाकले पहिल्या लाईनीत समाजवादी धर्मनिरपेक्ष. लक्षात ठेवा डुकरे हो, परीक्षेत प्रश्न विचारते. आणि टाकलं ठीक आहे सगळ्यात शेवटी अखंडता, अखंडता राहील कधी कधी एकात्मता राहील, ह्या एक शब्द आहे. ठीक आहे, हे 3 शब्द ठीक आहे उद्देशपत्रिकेत नव्यानं टाकण्यात आले. त्याच्यानंतर मग कधीच उद्देशपत्रिकेत म्हणजे उद्देशपत्रिकेत घटना दुरुस्ती 1 वेळा झाली असं विचारण, का भारताच्या उद्देशपत्रिकेत आतापर्यंत घटना दुरुस्त्या किती वेळा झाल्यात, 1 वेळा झाली 42 वी घटना दुरुस्तीनुसार, आणि 3 शब्द टाकले समाजवादी धर्मनिरपेक्ष अखंडता. बरोबर पाय जाबे. बऱ्याच वेळा काय होते का, बऱ्याच वेळा ठीक आहे हे लक्ष द्यावे, बऱ्याच वेळा ठीक आहे भारताची उद्देशपत्रिका शाळेत वाचून घेते पण आपल्याला समजून सांगत नाही. याच्यातल्या शब्दाचा अर्थ विचारला आहे, याच्यातले ठीक आहे स्वातंत्र्य कसं क्रमानं आहे, त्याच्यानंतर भारतातल्या लोकांना देण्यात आलेलं ठीक आहे बंधुता एकात्मता कशी आहे हे आपल्याला वारंवार, न्याय लोकांना न्याय कोण्या पद्धतीचा, पहिले आर्थिक द्यायचा का पहिले सामाजिक द्यायचा का पहिले राजकीय द्यायचा, ठीक आहे हे सर्व याच्यात सांगितलेलं आहे. तर भारताच्या उद्देशपत्रिकेतली पहिली लाईन आहे, सरनाम्यातली पहिली लाईन आहे आम्ही भारताचे लोक सार्वभौम, काय म्हणते सार्वभौम. एका एका शब्दावर लेखा PhD करता येईन, 2 पुस्तकं लिहिता येईन एवढा एका एका शब्दाचा अर्थ आहे, साधं काम नाही आहे. आणि ते 100 शब्दात नीरुजीन लिहिली आम्ही भारताचे लोक सार्वभौम. सार्वभौमचा अर्थ काय होते तर आता आमच्यावर कोणाचंही राज्य नाही, आम्ही आमच्यासाठी कायदे करण्यासाठी सक्षम आहे, आमच्यावर कोणाचंही राज्य नाही असा या सार्वभौम शब्दाचा अर्थ आहे. बेट डुकरे हो लक्ष द्या. ठीक आहे, का म्हटलं सार्वभौम, आम्ही भारताचे लोक. ठीक आहे, आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम. एक सार्वभौम म्हणजे आमच्यावर कोणाचंही राज्य नाही, आम्ही आमच्यासाठी कायदे करण्यासाठी सक्षम आहे. समजलं का, आमच्यावर कोणाचंही राज्य नाही ह्या अर्थ होते. ठीक आहे, सार्वभौमचा. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द इंदिरा गांधी यांनी ठीक आहे 42 व्या घटना दुरुस्तीनुसार टाकले. कितव्या? 42 व्या. इकवाची घटना दुरुस्ती वय 1976 ठीक आहे आणीबाणीच्या कालखंडात. मग समाजवादीचा अर्थ होते का, या देशातली ठीक आहे पैशाची जी सत्ता आहे पैशाचं केंद्रीकरण नाही झालं पाहिजे. ठीक आहे, पैसासुद्धा विकेंद्रीकृत मार्गाने लोकशाही पद्धतीने गोरगरिबाच्या हातात पोचायला पाहिजे. समाजवादी अर्थव्यवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आम्ही कुठे चालना देऊ नये. भविष्यात भारतातले गरीब लोक ठीक आहे हे जे असा एक थर आहे ना असा एक थर आहे याला अपलिफ्ट करायचं आहे. आपण जर समाजवादी, ॲक्च्युली समाजवादी शब्द नसताय टाकला तर भारतीय राज्यघटना समाजवादाचे तत्व सांगते. आता इंदिरा गांधींनी दिला ठीक आहे, तिला आपल्याच बोलायची नाही आवडली ठीक आहे राज्यघटनेतली उद्देशपत्रिका, तर त्याच्यात दिलेत शब्द कुचकून, काही गरज नव्हती पण जाऊ दे आता. ठीक आहे, आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम. सार्वभौम म्हणजे आमच्यासाठी कायदे करण्यासाठी आम्ही सक्षम आहे, आमच्यावर कोणाचंही अधिराज्य नाही. समाजवादी ठीक आहे, आम्ही भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारणार नाही, आम्ही गोरगरीब लोकांचं उत्थान करण्यासाठी ठीक आहे असे धोरण राबू का ते लोक आर्थिक सक्षम झाले पाहिजे. म्हणून आम्ही समाजवादाचं तत्व स्वीकारू. धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्षचे राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारात डायरेक्ट 5 कलमत दिले आहे धार्मिक स्वातंत्र्याची. नसतंय टाकलं तर राज्यघटना ऑलरेडी सांगत आहे का भारतात ठीक आहे सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता. आता तर पंतप्रधान म्हणे एका भाषणात सेक्युलर शब्दावर आक्षेप घेतला होता. अरे भाऊ, धर्मनिरपेक्ष भारताची राज्यघटना म्हणते का तुम्हाले कोणताही धर्म भारतात स्वीकारता येईल, प्रत्येक धर्मयाच्या लोकांना आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करता येईल भारतभर. ठीक आहे, तुम्हाले कोणताही केव्हाही धर्म स्वीकारता येईल पण धर्माच्या प्रसारासाठी कोणाकडूनही जबरदस्तीनं पैसे वसूल करता येणार नाही. समजलं का, धर्माचा प्रसार करायचा आहे तर जबरदस्तीनं पैसे वसूल करता येणार नाही. आणि इथं ठीक आहे राम मंदिर उभं करायसाठी पैसे नेले, द्या पैसे द्या पैसे, घरोघरी फिरले, आहे का नाही. तर धर्माचा प्रसार करायचा आहे, धार्मिक शिक्षण द्यायचं आहे तर जबरदस्तीनं पैसे वसूल करता येत नाही. तुमची इच्छा नसेल मनाभावातून द्यायची तर नका देऊ, काही गरज नाही, ऐच्छिक विषय आहे. ठीक आहे,
मग त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, आहे का नाही, पैसे मागतानीचे। तर या भारतातल्या लोकायले रोजगार द्या, शिक्षा द्या, आरोग्य द्या चांगलं। इथं ऑक्सिजनचे सिलेंडर नाही भेटे कोरोनाच्या काळात, आणि लोकांच्या घरी श्रीमंताच्या घरी सिलेंडर रिझर्व आणून ठेवून होते, पण कोणाला दे नाही ते, मेलात चालते बाजूचा, पण आपल्या घरी रिझर्व राहिलं पाहिजे। असे लोक आहे खतरनाक भारतातले। आणि आपण म्हणतो का धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्षतेची डेफिनेशन लय खतरनाक सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। धर्मनिरपेक्षतेचा तत्व कसा, ठीक आहे, त्यानं का मांडलं, ए धर्मनिरपेक्षता म्हणजे हे नाही का माया धर्म खूप मोठा। धर्मनिरपेक्षता म्हणते का जेव्हा तुम्ही सार्वजनिक आयुष्यात वावरत असता, जेव्हा तुम्ही दाट्याच्या बाहेर पडले तर धर्म खुटीले टांगून ठेवायचा बाहेर, सार्वजनिक ठिकाणी धर्म आणायचा नाही। आणि हे भर भाषणात हिंदू मुसलमान करते राजकीय लोक। आणि राज्यघटना म्हणते, ठीक आहे, हे सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या धर्माचा वापर करून मत मांगता येणार नाही, ठीक आहे। ह्या साऱ्या गोष्टी ज्या भारतीय संविधानात दिलेल्या आहे त्या दिल्या आहे का दुसऱ्याचा धर्म असन, ठीक आहे, कोणी जर दुर्गादेवीची पूजा करत असन, कोणी श्रीकृष्णाला मानत असन, कोणी श्रीरामाला मानत असन तर त्याचा आदर करा, कोणी श्रीरामाला मानत असन पण कोणी जर रावणाची पूजा करत असन तर त्याचाही आदर करा। समजलं का? हे श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे। कोणी येशू ख्रिस्ताला मानत असन, कोणी, ठीक आहे, कोणी गुरु गोविंद सिंगाला मानत असन तर त्याच्याही धर्माचा आदर करा, ठीक आहे। धर्माचा आदर ठेवणं महत्त्वाचं आहे। दुसऱ्याच्या भावनेचा जर तुम्ही आदर ठेवला तर तुमचं भलं होईल। भारतात हिंसा महत्त्वाची नाही, आपल्याला अहिंसेनं राहायचं आहे। भारत हा जगातला एकमेव देश आहे इथं वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे वेगवेगळ्या खानपानाचे लोक राहून राहिले, आणि ह्या राज्यघटनेवर राहून राहिले। ह्या राज्यघटनेची पुण्य आहे लेको म्हणून, ठीक आहे, धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्षतेची डेफिनेशन खूप मोठी आहे। तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रसार भारतभर करता येईल, ठीक आहे, पण तुमच्या धर्माच्या प्रसारासाठी जबरदस्तीनं पैसे वसूल करता येणार नाही। पण अशा शैक्षणिक संस्थातून धार्मिक शिक्षण देता येईल जे तुमच्या खाजगी पैशातून चालत आहे। पण शासनाचा ज्या संस्थेला एक रुपया जरी पोहोचत असाल अनुदान म्हणून, त्या संस्थेतून धार्मिक शिक्षण देता येत नाही। म्हणून, ठीक आहे, कोणत्याही शाळेत धर्माचं शिक्षण दिल्या जात नाही जिथं सरकारी अनुदान येते। मग आपले लोक का करते माहीत आहे का? हे ख्रिश्चनच्या शाळेत टाकते, हां, हे स्वतःला हिंदू म्हणते, आपलं पोट्टो कॉन्व्हेंटच्या शाळेत, तिथं मास्तरींच्या तोंडात 35,000 कुचकते, घ्या 35, आणि तिथं म्हणाला होते जे जे शिज गॉड, अबे डोंबड्यात तू लोकांनी ज्ञान पाचतं, मी हिंदू आहे, अमक आहे, ढमक आहे, कायच्या शाळेत शिकवतो, ख्रिश्चनच्या शाळेत, मग तुला हे पायाचं नसन तर तू काही लोकांना ज्ञान पाजून राहिला? ख्रिश्चनच्या शाळेत टाकायचं, ठीक आहे, 35,000 फी भरायची, आणि जे जे शिज गॉड म्हणायला लावायचं। हां, जे सेक्युलर लोक आहे ते टाकू शकतात, तुम्हाला असं धर्माचं काही वाटत नसन, आपल्या मुलांना जे जे शिज गॉड म्हणू, अल्लाईचं गॉड म्हणू का तिकडं, ठीक आहे, अजून श्रीरामीचं गॉड म्हणू, तर हे तुम्ही ठरवा। ज्याला जे लोक सेक्युलर आहे त्यानं कुठेही टाका, ठीक आहे। ते आपल्या पुराला तुम्ही सांगितलं का सर्व देव सारखेच आहे। तुम्ही जर तुमच्या पुराले ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद आहे इन्सान बनेगा हे जर त्याच्या मनात रुजवलं तर काही याचं काम नाही आहे, ठीक आहे। म्हणून धर्मनिरपेक्षता ऑलरेडी राज्यघटना सांगते धार्मिक स्वातंत्र्यात। तर इंदिरा गांधींनी हे दोन शब्द टाकले, समाजवादी धर्मनिरपेक्ष, तिसरा शब्द लोकशाही। अंतिम सत्ता भारतातली लोकांच्या हातात आहे। जास्त नखरे केले तर सरकारचे तंगडे ओढून खालता आणल्याशिवाय ठेवत नाही। हे शेतकऱ्याचं आंदोलन त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, जे राकेश टिके त्यांनी चालवलं, एक वर्ष आंदोलन चालवलं, साधा कालखंड नाही, एक वर्ष एवढ्या लोकांना घेऊन आंदोलन करणं। सरकारला जागावर यावं लागलं, सरकारला वाटलं का आता पंजाब UPच्या निवडणुका आम्ही हारतो, आता काही खरं नाही, ठीक आहे। म्हणून नरेंद्र मोदी सरकारनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर, ठीक आहे, आज रात 8 बजे नाही बे, 8 बजे कायले बे खड्ड्यात झाले, ठीक आहे, मी कृषी कायदे मांग घेतो, आहे का नाही, त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी, तर कृषी कायदे मांग घेतले। हे भारतीय लोकशाहीची ताकद आहे लेको, समजलं का? गणराज्य, गणराज्याचा अर्थ, ए गणराज्याचा अर्थ लोकायचं राज्य नाही हो डोंबड्यो, या शब्दाचा अर्थ विचारले आहे, ठीक आहे। आम्ही भारताचे लोक, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, गणराज्याचा अर्थ होते बे लोकायचं राज्य नाही आहोत। आमच्या देशाचा जो राष्ट्रप्रमुख आहे,
इंग्लंडची राष्ट्रप्रमुख हे वंश परंपरागत आहे तिची महाराणी. आमच्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा वंश परंपरागत राहणार नाही, तो लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असेल. ठीक आहे, म्हणजे आज बाप राष्ट्रपती आहे, उद्या पोट, मग त्याचा नातू, मग पण नातू, असं नाही. पण इंग्लंडमध्ये महाराणी जे राष्ट्रप्रमुख आहे इंग्लंडची, ते वंश परंपरागत आहे. आम्ही वंश परंपरागत असं कोणतंही पद भारतीय संविधानात निर्माण केलेलं नाही. त्याला म्हणते गणराज्य. काय म्हणते? ठीक आहे, गणराज्य. गणराज्याचा अर्थ होते का आमच्या भारताचा राष्ट्रप्रमुख, आमचा राष्ट्रपती हा लोकनियुक्त सदस्य असेल. ठीक आहे, म्हणून आपण गणराज्याचा स्वीकार केला. पहा, आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही. क्रम असाच पाहिजे. पहिला शब्द आला पाहिजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. पाठ करून टाकायचं, विचारते परीक्षेत. घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांना न्याय देण्याचा. मग न्याय कसा आहे? तर पहिला न्याय आम्ही सामाजिक देऊ. भारतातल्या लोकांना समाजात प्रतिष्ठा नव्हती, ती प्रतिष्ठा भारतीय लोकांना प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची. महात्मा फुले पैसेवाले होते पण प्रतिष्ठा नव्हती. आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले होते, 13 वर्षाचं वय होतं. ठीक आहे, आता तिथं बँड चालू होता, पुढं करत होते. धरलं एका पुण्यातल्या ब्राह्मणांना, गच्ची पकडली, होय म्हणे मायाच्या मांगावय चालला तिथं म्हणे. पा, ज्योतिबा फुले पैशानं अगडबम होते, घरी गेल्यावर आपल्या वडिलांनी विचारते, आपलं सर्वच बरोबर आहे, पैसे आहे, तरी म्हणे तिथं म्हणते का तू मायाचा होय मांगव हे ब्राह्मणाच्या लग्नात का करून राहिला? तवा इथं रुतलं त्याले, तवा त्यानं पुण्यात ब्राह्मणोत्तर चळवळ चालू केली. साधं काम नाही आहे. पैसा असून प्रतिष्ठा मिळत नव्हती. समाजातले काही उच्चवर्णीय लोक खालच्या लोकांना दाबूनच ठेवत होते, त्याला शिकायचा बी अधिकार देत होते. समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून न्याय द्यायचा आहे तर समाजात, ठीक आहे, समाजात त्याला सामाजिक न्याय प्राप्त झाला पाहिजे. कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजे हे सांगते. ठीक आहे, जर त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली, त्याच्यानंतर ते लोक आपल्या पायावर आर्थिक सक्षम होण्यासाठी सरकार त्याच्यासाठी योजना राबवन. ठीक आहे, हे लोक अपलिफ्ट करायचे आहे, हित आणायचे आहे. तर वेगवेगळ्या योजना, या योजनेतून, ठीक आहे, त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षमकरण. आणि मान त्याच्यानंतर जेव्हा तो समाजात प्रतिष्ठा होईल, त्याच्यापाशी पैसे येईल, तर तो आपोआप राजकारणात येईल. आणि या राज्यघटनेतील जे मूलभूत अधिकार आहे, जे मार्गदर्शक तत्व आहे, त्याला या संविधानाने दिले अधिकार आहे भारत चालवण्याच्या. आणि या लोकशाही प्रक्रियेचा तो एक भाग बनून निवडणूक प्रक्रियेत भाग घेईन. म्हणून त्याले न्याय द्यायचा आहे, पहिले सामाजिक, मग आर्थिक, न मग राजकीय. ठीक आहे, मग त्याले स्वातंत्र्य द्यायचं आहे भारतीय लोकांना. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य द्यायचं आहे. तर स्वातंत्र्याचा काम पहिले विचाराचं स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य द्यायला पैसे लागते का बे? ठीक आहे, स्वातंत्र्य द्यायला काही पैसे लागते. विचार स्वातंत्र्य कर, तुले कोणाबद्दल विचार करायचा आहे? तिच्याबद्दल करायचा आहे, बायकोबद्दल करायचा आहे, लेकराबद्दल करायचा आहे, आपाजीबद्दल करायचा आहे, कर ना विचार. एखाद्या देवाबद्दल करायचा आहे, ठीक आहे, कोणाबद्दल? साईबाबाबद्दल करायचा आहे, ठीक आहे, रामाबद्दल करायचा आहे, कृष्णाबद्दल, ज्याच्याबद्दल, नरेंद्र मोदीबद्दल विचार करायचा आहे, करत बस, काय लेणं देणं आहे? विचार स्वातंत्र्य. कोणाबद्दलही तुम्ही विचार करू शकता. आता विचार स्वातंत्र्यात लय येते. ठीक आहे, आता अभिव्यक्ती विचार स्वातंत्र्यात, लिखाण स्वातंत्र्य आलं. आता विचार करा तवा लिहा ना, विचार करा, लिहायला बी विचार लागेल ना. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे तर लय खतरनाक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाले सरकारवर टीका करायचं स्वातंत्र्य दिलं आहे. ठीक आहे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अभिरुची नावाचं स्वातंत्र्य आहे. एका अभिरुची ऑलरेडी आहे त्याच्यात. अभिव्यक्ती अभिरुची म्हणजे आवड. ह्या एका पॉईंटवर सुप्रीम कोर्टानं बंद्या मुंबईचे डान्स बार खुला लावले होते. महाराष्ट्र शासन पूर्ण नाही करू शकलं का आम्ही मुंबईचे डान्स बार काऊन बंद केले? एका शब्दात करायला लावली होती. अभिरुची आवडीचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, कोणासोबत लग्न करा, याचा अर्थ 4-4 जणांसोबत लग्न करावं नाही असं नाही म्हणून राहिलो मी. हां, नाही तर पुन्हा त्याच्यावर बी बंधन आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आवड स्वातंत्र्य. ठीक आहे, कोणाची आवड ठेवायची, कोणाची ना आवड ठेवायची, कोणाला पसंत करायची, हे याच्या सगळे ते अभिव्यक्ती, विचार स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य. ठीक आहे, आता तुमची वैयक्तिक माहिती कोणासोबत शेअर नाही करतायत. सरकारपाशी सगळ्या डाटा आहे पण शेअर नाही करतायत. जर माहिती शेअर होत असाल तर तुमच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आहे. समजलं का? आणि त्या फेसबुकवाल्यानं आपण हे तत्व ज्याच्याकडून घेतले अमेरिकेकडून, त्यानं बंद डाटा ऐकून टाकला होता डोनाल्ड ट्रम्पले, त्याला संसदेत बोलावलं होतं. मग विश्वासाचं स्वातंत्र्य, कोणावर विश्वास ठेवायचा आहे ठेवा. ठीक आहे, तर ज्याच्यावर वाटते त्याच्यावर ठेवा, आईवडिलावर ठेवा, भावावर ठेवा,
बायकोवर ठेवा जमलं तर, ठीक आहे, गर्लफ्रेंड असेल तिच्यावर ठेवा, कोणाला वाटते ककराय गुरुजीवर ठेवा, नका ठेवू, ठीक आहे. तर ज्याच्यावर वाटते त्याच्यावर ठेवा. विश्वासाचं स्वातंत्र्य दिलं, श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं. कोणाबद्दल श्रद्धा ठेवायची आहे ठेवा. श्रद्धेच्या स्वातंत्र्यात म्हणते, जर कोणी रामाची पूजा करत असन, कोणी कृष्णाला मानत असन, कोणी दुर्गादेवीला मानत असन, कोणी बजरंगबलीला मानत असन, त्याचीही तेवढाच आदर करा. जर कोणी रामाला मानते पण जर कोणी रावणाला मानत असन तर त्याचाही आदर करा. श्रद्धा, ठीक आहे, तुम्ही कोणावर श्रद्धा ठेवता हे डिपेंड आहे. कोणी गुरुगोविंद साहेबाला मानते त्याचाही आदर ठेवा. कोणी, ठीक आहे, अल्लाला मानते त्याचाही आदर ठेवा. त्याची श्रद्धा, त्याची श्रद्धा ही त्याच्या जागी असावी. श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलं आहे. कोणावर ठेवा, दगडाच्या देवावर श्रद्धा ठेवायची आहे ठेवा, पण अंधश्रद्धा नाही पाहिजे. एखादी बाई लोटा सोडून छताडावर बसली आणि त्याच्या डोळ्यात लिंब पियत आहे, हे अंधश्रद्धा आहे. हा चिच्चीच्या झाडाला बांधून फटके हाणत आहे, अंधश्रद्धा आहे. घराले लिंबू मिरच्या बांधते भूत नाहीत म्हणते, अंधश्रद्धा आहे. श्रद्धा ठेवू शकता तुम्ही. श्रद्धा जर आणली असती ना भाऊ, श्रद्धा आणली असती म्हणजे कुठून, तुमच्या घराच्या बाजूच नाही होय श्रद्धा, ठीक आहे, नाही तर उपात पुन्हा, ठीक आहे. श्रद्धा, ठीक आहे, अंधश्रद्धा आणि श्रद्धेत तुम्हाला पूजा बी करता आली नसती. अंधश्रद्धेच्या कायद्यात ठेटा, अंधश्रद्धा निर्मू प्रतिबंध अधिनियम किंवा अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम महाराष्ट्र शासनानं पारित केला भाऊ. त्या माणसानं 12 वर्ष स्ट्रगल केला, सरकारले म्हणे पारित करा, शेवटी जीव गेला. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी अध्यादेश काढला. इतकं सरकार बदमाश आहे, ठीक आहे. अबे घेतला जीव नरेंद्र दाभोळकर यांचा, हां, कोणं घेतला, का घेतला, हे सनातनी लोक होय, संघटनेचे काही आहे, ठीक आहे. अजून बी पता नाही का कोणते होय, का होय, कुठचे होय, हां, सापडले नाही. विचाराशी नाही भांडू शकत. त्या माणसाचा जीव घेऊन टाकला. शेवटी मग अध्यादेश आला आणि सरळ महाराष्ट्रामध्ये ह्या कायदा लागू झाला. आता म्हणते एखादी तुमच्या गावातली बाई कर्मी करते अशी तुम्ही तिची अफवा फैलवत आहे, तिची गावात धिंड काढत आहे. हे करणं बी ए अफवा बी फैलवणं आता ह्या कायद्यान गुन्हा आहे. आणि कोणी, ठीक आहे, तुमच्या उरावर बसून डोळ्यात लिंबू पियत आहे तर हे बी अंधश्रद्धा आहे, ठीक आहे. कोणाचा नरबळी देत आहे, ठीक आहे, असं देता येत नाही बी आता, डायरेक्ट सजा आहे त्याला. तर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. कोणा देवा, ठीक आहे, कोणाची बाबा राम रहीमवर असन, कोणाची आसाराम बापूवर असन, ठेवा ना बाबा. तुम्हाला स्वातंत्र्यला आहे, माय काही म्हणणं नाही आहे, ठीक आहे. कराय गुरुजीवर ठेवायचे सण ठेवा, नाही असं तर नका ठेवू. उपासने स्वातंत्र्य, उपासना करा, कोणाचीही करा, कोणत्याही देवाची उपासना करा. शंकरजीची करा, एका पायावर उभी राहा 12 वर्ष, ठीक आहे. शंकरजीची उपासना करा, ठीक आहे. हिमालयात जा, मस्त एका खडकावर राहा अशी उभी, डोळे बंद करून ध्यान करा 12 तास. कोणाला आठवाचा आठवा, उपासना करू शकता, कोणाचीही उपासना करा, ठीक आहे. विश्वास, कोणावर विश्वास ठेवायचा, आपल्या जवळच्या माणसावर, बायकोवर, नवऱ्यावर ठेवा. मग स्वातंत्र्य, ए स्वातंत्र्य देतांनी, ठीक आहे, ए लक्ष द्या रे, स्वातंत्र्य देतांनी, ठीक आहे, भारतीय संविधानात स्वातंत्र्य दिलं तर स्वातंत्र्य कसं कसं दिलं लक्ष द्या बे, ठीक आहे. स्वातंत्र्य कसं कसं दिलं तर स्वातंत्र्य दिलं विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, श्रद्धेचं आणि उपासना. विचार, अभिव्यक्ती, ठीक आहे, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, सगळ्या शेवटी उपासना, ह्या स्वातंत्र्याचा क्रम आहे भारताच्या संविधानात. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा बामा उपासना यांचे स्वातंत्र्य, समानता, भारतीय लोकांमध्ये समानता कशाची, दर्जाची आणि संधीची, ठीक आहे. का म्हणते, भारतीय लोकांमध्ये समानता आणायची आहे, दर्जाची आणि संधीची. आता संधीची समानता का, तर आता भारतात 5,000 वर्षापासून एकच समाज शिकलेला होता. हे या समाजातल्या लोकांना शिकूच नाही दे, त्याला अधिकारच नव्हता शिकायचा, ठीक आहे. अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना शिकायचा अधिकार नव्हता, त्याला आरक्षण देऊन अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. समानता आणायची आहे, त्याला मग संधी द्या लागण. तर ज्या जे लोक शिकले नाही, मग संधी कशी, हे लोक पैशेवाले नाही आहे, हे लोक शहरात शिकायला घेतले, पोराची ॲडमिशन घेतली, तर हे पोराचा खर्च करू शकत नाही, तर त्याला मग हॉस्टेल द्या लागण. हे ह्या हक्क आहे, आरक्षण म्हणजे हे काही, ठीक आहे, सरकारनं दिलेले फुकटचे पैसे नाही आहे. आणि हे कोणी असं समज बी करू नये, लय लोकांना असं वाटते, ह्या तुमचा मूलभूत अधिकार आहे, हे भारतीय संविधान दिलेलं आहे. का जे लोक 5,000 वर्षापासून शिकले आहे, पैसेवाले आहे, बमा अर्थे आपल्या पुराले ऑक्सफर्डले पाठवण, हार्वर्डले पाठवण,
हे गरिबाचे पोरं नाही जाऊ शकत हाडवड, यायली इथं वर्धा नाही समजत, भेंड मांडव्यावरून यायली, ठीक आहे, इथं ते हॉस्टेलमध्ये नाही, ठीक आहे, इथं पै काही काही पुरायची लोकायची सोय नाही आहे, तर मग ते ठीक आहे महागड्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन, तर त्याला तिथं ठीक आहे स्कॉलरशिप राहीन, आणि त्या स्कॉलरशिपचे पैसे सरकार भरण, त्याला हॉस्टेलची सुविधा राहीन, तो शहरात ठीक आहे 2,000-2,500 रूम नाही करू शकत, त्याला हॉस्टेलमध्ये राहीन, त्याची जेवाची व्यवस्था सरकार करण, त्याची राहायची व्यवस्था सरकार करण, ठीक आहे, त्याला ठीक आहे कपड्या लत्त्याला बी पैसे देईन, तर हे जर त्याला अपलिफ्ट करायचं आहे, ह्या माणसाच्या बरोबरीत त्याला दर्जा प्राप्त करून द्यायचा आहे, तर त्याला संधी द्या लागन, आणि त्याला संधी कशी द्या लागन, म्हणजे जर ह्या दोन माणसात समानतानाची आहे तर त्याला दर्जा प्राप्त करून द्या लागन, तो दर्जा शिक्षणातून प्राप्त करून देता येईल तर त्याला संधी द्या लागन पहिले, ठीक आहे, मग ती संधी शिक्षणाची असो, ती संधी नोकरीची असो, तर याच्यात आरक्षण इन्क्लूड आहे, ठीक आहे, आणि दर्जा स्त्री पुरुष कवून राहत, आता एक एसटी आहे पुरुष एसटी आहे लागला म्हणून जास्त पगार आहे का, जसं वावरात माणसाचा पगार माणसाचा रोज जास्त राहते 500 रुपये रोज, बाईचा रोज 250 रुपये डायरेक्ट अर्ध्यान कमी आहे, असं एस टी आहे, पुरुष एस टी आहे अन स्त्री एस टी आहे, ठीक आहे, माणूस एस टी आहे म्हणून याले 50,000 पगार आणि इले 38,000 असं आहे का, नाही, दोघांले सारखा समान कामासाठी समान वेतन, ठीक आहे, तर भारतातल्या लोकांमध्ये जर समानता आणायची आहे तर समानता ही दर्जाची आणि संधीची आली पाहिजे, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि त्या सर्वांमध्ये हा जर विचारलं का आरक्षणाची तरतूद उद्देशपत्रिकेत कशात आहे, तर समानतेच्या तत्वात आहे, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, या सर्वांमध्ये ठीक आहे त्या लोकांमध्ये भारतातल्या लोकांमध्ये बंधुता पैदा करायची आहे, ठीक आहे, पहा बंधुता कशी, तर व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी, या भारतात प्रत्येक व्यक्तीला आदर आहे, ठीक आहे, जर बंधुता जपायची असन, भारत हा शेवटपर्यंत अविभाज्य ठेवायचा असन, याचे तुकडे होऊ द्यायचे नसन, भारतातल्या लोकांत भांडणं नाही लागली पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली पाहिजे, सोबतच राष्ट्राची एकता आणि एकात्मता, एकात्मतेच्या जागी अखंडता कधी कधी राहू शकते, तर अखंडता आलं तर काही वेगळे बायगाचं काम नाही, हा शब्द इंदिरा गांधींनी टाकले, हे दोन शब्द समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द टाकले 42व्या घटना दुरुस्तीनं, लक्षात ठेव जा, ठीक आहे, मग लक्ष द्या, बंधुता कशी, तर व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, भारताची अखंडता कायम राहील, ठीक आहे, याच्यासाठी पा मग निश्चितपणे प्राप्त करून देण्या ठीक आहे देण्याचा, आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार, ठीक आहे, निर्धार करून आम्ही संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहे, म्हणजे आम्ही भारताचे लोक, म्हणजे असं नाही म्हणलं का मी पंडित जवाहरलाल नेहरू 26 जानेवारी 1949 रोजी भारताचे उद्देशपत्रिका अंगीकृत करत आहे, त्याने लिहिली म्हणते नाही, आ हा भारतातल्या सर्व लोकांनी आम्ही हे उद्देशपत्रिका वाचली आहे आणि आम्ही याच्यातल्या प्रत्येक गुणाचा अंगीकार करत आहे, हे आमच्यासाठी आहे, हे आमच्या भल्यासाठी आहे, म्हणून खालते लिहिलं आहे, ठीक आहे, का व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी भारताच्या भारतामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा जपल्या जाईल, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, पण व्यक्तीची प्रतिष्ठा जपता जपता राष्ट्राच्या अखंडतेला कुठंही ठीक आहे छेद लागता कामा नये, या देशाची अखंडता कायम राहिली पाहिजे, व्यक्तीची प्रतिष्ठा बी राहिली पाहिजे, समजलं का, जर तुमचे पर्सनल व्हॉट्सअपचे मेसेज कोणी वाटत असन, आ माय मेसेज सर, नाही जी सर, असं नाही झालं पाहिजे, नाही तर आपत, ठीक आहे, हो काजी तुमचे जर पर्सनल मेसेज कोणी वाचले तर मग नाही नाही सर, लय बेकार होऊन जाईन मग, ठीक आहे, पण मग तेच व्यक्तीची प्रतिष्ठा, ठीक आहे, ती प्रत्येक माणसाची पर्सनल लाईफ आहे, ठीक आहे, ती पर्सनल लाईफ त्याला जगता आली पाहिजे, सोबतच त्याची पर्सनल लाईफ जगताना या देशाच्या अखंडतेवर ठीक आहे कुठेही घालबोट देता कामा नये, म्हणून म्हणते का व्यक्तीची प्रतिष्ठा बी जपली जाईन, राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहो, समजलं का,
तर हे भारताचं 26 नोव्हेंबर 1949 ज्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी 26 शेवटली सही केली त्या दिवशी आपण अंगीकृत केलं. म्हणून हा जो पाठ आहे खालचा ह्या पाठ 26 नोव्हेंबर 1949 लिहिला. बाकीची एवढी लिहिली होती निर्धार करून आम्ही संविधान सभेत. ठीक आहे, मग ज्या दिवशी लागू झाली उद्देश पत्रिका स्वीकृत करण्यात आली, स्वीकृत करण्याची तारीख आहे 26 नोव्हेंबर. म्हणून म्हणते 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करत आहे. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिक स्वतःला हे प्रत अर्पण करत आहे. म्हणून भारतीय नागरिकासाठी भारताची उद्देश पत्रिका लय मोठी आहे. कारण सुप्रीम कोर्ट जर राज्यघटनेतल्या एखाद्या कलमाचा अर्थ लाही लागला तर भारताच्या उद्देश पत्रिकेकडे पाहिजे. ठीक आहे, सरनाम्याकडे पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, भारताचा सरनामा खूप महत्त्वाचा आहे. आम्ही भारताचे लोक हे पहा, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. न्याय कसा? सामाजिक आर्थिक राजकीय. स्वातंत्र्य कसं? विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासनेचं. ठीक आहे, समानता कशी? तर दर्जाची आणि संधीची. आमच्या भारतातल्या लोकांची बंधुता कशी राहील? तर व्यक्तीची प्रतिष्ठा जपणारी. म्हणजे बंधुता ठेवायची पण निकडं दुसऱ्याच्या चुगल्या नाही करायच्या. ठीक आहे, दुसऱ्याच्या चुगल्या नका करू म्हणते राज्यघटना. आण आपण ह्या त्याच्या चुगल्या आणि याच्या चुगल्या. व्यक्तीची प्रतिष्ठा जपायची आहे. ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीला आदर द्यायचा आहे. ठीक आहे, आदर दिला तर आदर भेटन. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि ठीक आहे एकात्मता, त्यालाच म्हणते अखंडता. हे तीन शब्द, ठीक आहे, हे तीन शब्द, ठीक आहे, इंदिरा गांधी यांनी 42व्या घटना दुरुस्तीत टाकली. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, 42व्या घटना दुरुस्तीत टाकली भाऊ. ठीक आहे, हे लक्षात ठेव जा. घटना दुरुस्ती 42वी, ठीक आहे, 1976, ठीक आहे, आणीबाणीच्या कालखंडात. तर हे क्रम विचारते आहे परीक्षेत. बरोबर पान, बरोबर जमव जा. हे होती भारताची उद्देश पत्रिका. आपण पाहू याच्यासमोरचा टॉपिक राज्यघटनेचा भाग एक. ठीक आहे, नाही राज्यघटनेची वैशिष्ट्य पाहू. कोण्या कोण्या देशाकडून आपण का का घेतलं हे त्याच्यानंतरच्या लेक्चरले पाहू. सगळी सिरीज पाहूत आहे आपण राज्यघटनेची. ठीक आहे, तुम्हाला जर आपले व्हिडिओ राज्यघटनेचे सिक्वेन्सली पाहिजे असेल तर आपलं पॅकेज घ्या. ठीक आहे, का घ्या? पॅकेज घ्या. फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. फिनिक्स अकॅडमी हे ॲप्स तुम्ही डाउनलोड केलं का त्याचा नंबर मोबाईल नंबर विचारते टाका कचकन, OTP विचारते कचकन टाका. ठीक आहे, मग त्याच्यानंतर स्टुडंट लॉग इन का पॅरेंट लॉग इन म्हणते तर स्टुडंट लॉग इन करा. स्टुडंट लॉग इन केलं का मग त्याच्या खालतं एक ऑप्शन येते स्टोअर, स्टोअरवर जा. स्टोअरवर गेले रे गेले का मग तिथं वेगवेगळे पॅकेज आहे. MPSC फाउंडेशन बॅच, पोलीस भरती, ग्रामसेवक तलाठी. ठीक आहे, तू माझ्या मताने MPSC फाउंडेशन बॅच घ्या, कम पैसे मी फुल आवाज आहे. पूर्ण व्हिडिओ तिथं सर्व सिक्वेन्सली भेटन. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फोटो काढून घ्या नाही तर लिहून घ्या बाई.